योगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात आपण आता आहोत आणि माझ्यासोबत आहेत अभिनेते सयाजी शिंदे. मतदान केलेलं आहे, खरं तर आपलं भविष्य ठरवण्याचा आजचा हा महत्त्वाचा दिवस, काय आवाहन कराल? सगळ्यांनी मतदान करायलाच पाहिजे. जे मतदानाला पात्र आहेत त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी जिथे असेल तिकडून आपल्या मतदार जो कॉन्स्टिट्युएन्सी असेल तिथं जाऊन प्रत्यक्षात मतदान करायलाच पाहिजे असं माझी विनंती आहे. तुम्ही कुठे होतात मतदानासाठी खास शूटिंगमधून वेळ काढून आलायत कसं? नाही, मी इथंच होतो. हा दिवस राखूनच ठेवला होता ना, सगळ्यांनीच राखायला पाहिजे. त्यामुळं सकाळी लवकर जाऊन मतदान करून आपण जास्तीत जास्त ज्यांचे संपर्क होईल ते सगळे मतदान करतायत का, त्यांना मतदान करायला जा किंवा त्यांना प्रवृत्त करणं, असं सगळ्याच गोष्टी आयुष्यात मनासारख्या होत नसतात. पण मनावृद्ध असल्या तरी ही हा दिवस आपल्या कर्तव्याचा आहे, त्यामुळं तिथं लाड करायचे नाही, तिथं जाऊन तुम्ही मतदान करायलाच पाहिजे. बऱ्यापैकी या मतदारसंघात गर्दी आश्वासक चित्र दिसते सकाळपासून तरी. हां, बऱ्यापैकी, म्हणजे आमच्या बिल्डिंगमधले तरी सकाळी 6:30 बाहेर येऊन थांबले आणि लाईन लावली आणि त्यांना बाहेर कुठं जायचं होतं तर त्यांनी पहिलं मतदान केलं आणि मग बाहेर गेले, असं आहे. चित्र चांगलं आहे, लोक जागरूक आहेत आणि विधानसभेला आता मला असं वाटतं की वातावरण चांगलं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं आणि आपल्या कर्तव्याचा हक्क बजावला पाहिजे. कॅमेरा पर्सन अक्षय खरमाळेसोबत राखी पाटोळे, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.